आज आपण आकडेवारीचे वर्गीकरण आणि आयतालेख शिकू दिशाने आपल्या कॉलनीत राहणाऱ्या चाळीस व्यक्तींचे वय काढले ज्यामुळे तिला खालीलप्रमाणे संख्या मिळाल्या हावी असलेली माहिती मिळवण्यासाठी एकत्रित केलेल्या संख्यांच्या संग्रहाला आकडेवारी म्हणजे डेटा असे म्हणतात येथे प्रत्येक संख्या एक निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन आहे या आकडेवारीने सूचना जसे किती लोकांचे वय पंचवीसच्या वर आहे हे माहित करून घेणे सोपे नसते म्हणून आपण हे आकडे क्रमाने एकत्रित म्हणजे ऑर्गनाईज करतो ताळाच्या खुणांचा उपयोग करून सारणी बनवतो परंतु येथे असे करणे सोपे होणार नाही कारण येथे निरीक्षणांची संख्या खूप मोठी आहे आणि प्रत्येक निरीक्षण सारणीत लिहिले तर सारणी खूप मोठी होईल अशा स्थितीमध्ये आपण निरीक्षणांना वेगवेगळ्या समूहात एकत्रित करतो येथे सर्वात छोटे निरीक्षण पाच आणि सर्वात मोठे निरीक्षण अडुसष्ट आहे म्हणजे आकड्यांचा विस्तार पाच पासून अडुसष्ट पर्यंत आहे म्हणून येथे आपण निरीक्षणांचे शून्य ते दहा दहा ते वीस वीस ते तीस इत्यादी अशा प्रकारे समूह म्हणजे ग्रुप बनवू प्रत्येक समूहाला आपण एक वर्ग मध्य म्हणजे क्लास इंटरव्हल किंवा संक्षिप्त रूपात वर्ग म्हणजे क्लास म्हणतो प्रत्येक वर्गाची एक खालची वर्ग मर्यादा म्हणजे लोअर क्लास लिमिट आणि वरची वर्गमर्यादा म्हणजे अप्पर क्लास लिमिट असते जसे शून्य ते दहा मध्ये शून्य खालची वर्गमर्यादा आणि दहा वरची वर्ग मर्यादा आहे एखाद्या वर्गाच्या वरच्या वर्गमर्यादेतून खालची वर्गमर्यादा वजा केली असता आपल्याला त्या दोघांमधील अंतर मिळते जे त्या वर्गाचे वर्गांतर म्हणजेच विडथ किंवा वर्ग अवकाश म्हणजेच साईज असते जसे की वर्ग शून्य ते दहाचे वर्गांतर किंवा वर्ग अवकाश आहे दहा वजा शून्य बरोबर दहा याच प्रकारे वर्ग वीस ते तीसचे वर्गांतर देखील तीस वजा वीस बरोबर दहा असेल याच प्रकारे येथे सर्व वर्गाचे वर्गांतर दहा आहे आता आपण संख्या ताळाच्या खुणांचा उपयोग करून सारणीत लिहित जाऊ येथे निरीक्षण पाच वर्ग शून्य ते दहा मध्ये समाविष्ट आहे म्हणून आपण शून्य ते दहाच्या ओळीत एक खूण काढून या सारणीत लिहू चला आता निरीक्षण दहा बद्दल बोलूयात आपण पाहत आहोत की दहा वर्ग शून्य ते दहा आणि दहा ते वीस दोन्हीमध्ये समाविष्ट आहे परंतु एक निरीक्षण फक्त एकाच वर्गात समाविष्ट असू शकते या स्थितीपासून वाचण्यासाठी आपण एक नियम आत्मसात करू की सामायिक निरीक्षणे उच्च वर्गात समाविष्ट केली जातील जसे की आपण दहाला उच्च वर्ग म्हणजे दहा ते मध्ये समाविष्ट करू आणि यासाठी एक खूण बनवू तर सांगा निरीक्षण चाळीस कोणत्या वर्गात समाविष्ट होईल विचार करा अगदी बरोबर हा वर्ग चाळीस ते पन्नास मध्ये समाविष्ट होईल तीस ते चाळीस मध्ये होणार नाही म्हणून आपण चाळीस लिहिण्यासाठी वर्ग चाळीस ते पन्नास मध्ये खूण बनवू याच प्रकारे आपण सर्व आकडे ताळाच्या खुणांचा उपयोग करून सारणीत लिहू शकतो आता येथे पहा वर्ग शून्य ते दहासाठी दोन खुणा बनविल्या आहेत तुम्ही सांगू शकाल का की यामुळे आपल्याला काय समजते विचार करा चला आम्ही सांगतो ह्या दोन खुणा निरीक्षण पाच आणि निरीक्षण आठ दर्शवितात याच प्रकारे येथे संख्या दोन वर्ग शून्य ते दहामध्ये येणाऱ्या निरीक्षणांची संख्या सांगतात म्हणजेच अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांचे वय शून्य आणि दहाच्या मध्ये आहे याला आपण वर्ग शून्य ते दहाची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणतो याच प्रकारे आपण या सर्व वर्गांची वारंवारता लिहू शकतो तुम्ही पाहू शकता की सर्व वर्गांच्या वारंवारतेची बेरीज चाळीस आहे जी निरीक्षण केलेल्या संख्येच्या बरोबर आहे अशा प्रकारे ही सारणी पूर्ण झाली ही एक वारंवारता वितरण सारणी म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे आपण दिलेल्या आकड्यांचे वर्गीकरण केले आहे म्हणून आता आपण यांना वर्गीकृत आकडे म्हणजे ग्रुप्ड डेटा म्हणतो आणि मिळालेल्या वर्गीकरणाला एक वर्गीकृत वारंवारता वितरण म्हणजेच ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतो या सारणीपासून आपण अशा प्रकारे आलेख रेखाटू शकतो या आलेखात आडव्या अक्षावर वर्ग दर्शविले आहेत जसे की शून्य ते दहा दहा ते वीस इत्यादी याच प्रकारे उभ्या अक्षावर व्यक्तींची संख्या दर्शविली आहे हे दर्शविण्यासाठी एक एकक बरोबर दोन व्यक्ती असे प्रमाण म्हणजे स्केल घेतले आहे एखाद्या वर्गावर काढलेल्या आयत किंवा रेषेची लांबी आपल्याला सांगते त्या वर्गात किती निरीक्षणे आहेत एखाद्या वर्गात येणाऱ्या निरीक्षणांच्या संख्येला त्या वर्गाची वारंवारता म्हणतात जसे येथे वर्ग वीस ते तीस ची वारंवारता सहा आहे वारंवारता दर्शवण्यासाठी रेखाटलेल्या रेषे आणि जवळ असलेल्या रेषेमध्ये कोणतेही अंतर नाही आकड्यांच्या अशा प्रकारच्या मांडणीस आयतालेख म्हणजे हिस्टोग्रॅम म्हणतात पुढील व्हिडिओमध्ये काही उदाहरणांच्या आधारे आपण हे चांगल्या प्रकारे समजावून घेऊ तर आज आपण आकडेवारीचे वर्गीकरण आणि आयतालेख शिकलो पुढील व्हिडिओमध्ये त्यावर आधारित काही उदाहरणे पाहू